आजादी का अमृत महोत्सव की नवम्बई में धूम मची। आज बीजेपी नेता दशरथ भगत के मार्गदर्शन में शानपाड़ा में आयोजित तिरंगा रैली और सांस्कृतिक कार्यक्रम इसके सबूत रहे। यहां तिरंगा रैली के जरिए नागरिकों में स्वाधीनता के प्रति आस्था जगाने और राष्ट्रप्रेम का जज्बा जगाते हुए आजादी का अमृत महोत्सव में सहभागिता के लिए प्रेरित किया गया। देखिए रिपोर्ट। आजादी के अमृत महोत्सव का यह खूबसूरत नजारा नवम्बई के शानपाड़ा का है, जहां बीजेपी नेता दशरथ भगत के नेतृत्व में तिरंगा रैली चल रही है। सांस्कृतिक कार्यक्रमों के बीच यहां नागरिकों में देशभक्ति का जोश और जज्बा भरते हुए आजादी के अमृत महोत्सव में शामिल होने का आह्वान किया गया। बीजेपी नेता दशरथ भगत के मार्गदर्शन में युवा नेता निशांत भगत और संदीप भगत द्वारा निकाली गई यह तिरंगा रैली इसका प्रतीक रही। यहां सांस्कृतिक कार्यक्रमों के बीच चला बच्चों का नृत्य और गोविंदा पथकों द्वारा तिरंगे को सलामी देने का नजारा भी देखने लायक रहा। इस अवसर पर बीजेपी नेता दशरथ भगत ने देश की स्वतंत्रता के 75 साल पूरे होने पर आयोजित आजादी का अमृत महोत्सव के लिए नागरिकों को प्रेरित किया। उन्होंने सभी कार्यक्रमों को देश के नाम समर्पित करते हुए राष्ट्रीय एकजुटता दिखाने और तिरंगा लहराने का आह्वान किया। भारत देशाचा 75वा स्वतंत्र दिन अमृत महोत्सवी वर्ष तमाम देशातील नागरिक तमाम जगातील नागरिक यांना सर्वांना अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपला प्रभाग, आपला परिवार सोनखार पाम बीचच्या वतीने आज या ठिकाणी सर्वांनी स्वतंत्र महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, सर्व लहान मुले सर्वांनी सहभाग घेतला। त्यांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि नागरिकांना संदेश आहे, विनंती आहे की प्रभागामध्ये घर टू घर, हर घर झेंडा, हर घर तिरंगा, आपला प्रभाग आपला परिवारच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आलेला आहे। तो प्रत्येकाने आपल्या घरावर तो सन्मानाने फडकवावा आणि 15 ऑगस्ट संध्याकाळी सन्मानाने त्याचा जे जो काय रिवाज आहे, जो काय सन्मान आहे, तो सन्मानाने तो पुन्हा खाली उतरून आपल्या कपाटामध्ये, आपल्या सेल्फमध्ये सुरक्षित सन्मानाने ठेवावा आणि पुढल्या वर्षी पुन्हा हा अमृत महोत्सव साजरा करावा। वहीं तिरंगा रैली और अमृत महोत्सव के जरिए युवाओं में जोश भरने में जुटे युवा नेता निशांत भगत और संदीप भगत ने कहा कि अब की बार का स्वतंत्रता दिवस खास है, इसलिए सब लोग इसे उमंग और उत्साह के साथ मनाएं। इसी उद्देश्य के साथ यह जागरूकता कार्यक्रम चलाए जा रहे हैं। स्वतंत्र भारताचा 75वा अमृत महोत्सव हा साजरा करत असताना सर्व नागरिकांचा सहभाग आणि सर्व नागरिकांनी एकत्र करून हम सब एक एचा नारा देण्यासाठी आज सोनखार सानपाडा पांबीज विभागामध्ये सर्व नागरिकांना एकत्रित करून सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांची रॅली आणि मग त्याच्यामध्ये एक संघाचा किंवा युनायटेड असल्याचा नारा देत हम सब एक हा नारा देत सानपाडा पांबीज विभागातील नागरिकांनी इथं एकजुटीचा मेसेज आमच्या प्रभागामध्ये दिलेला आहे। आम्ही देशासाठी एकत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आहोत, आम्ही ह्या नवी शहरासाठी एकत्र आहोत, नवे नवे तर सोनखार सानपाडा पांबीजसाठी एकत्र आहोत। विकास कामासाठी असेल किंवा विकास कामाच्या कुठल्या एखाद्या संघर्षासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। जाती धर्म आम्ही मानत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचं धर्म मानत नाही, आम्ही फक्त आणि फक्त माणूस की धर्म आणि एकत्र राहण्याचा मेसेज देण्यासाठीचा आज या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि 75वा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, त्याचा आनंद उत्सव म्हणून सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही महोत्सव साजरा करत आहोत। नवी मुंबई शहरामध्ये हे सोनखार विभाग, वाशीगाव आणि जुईनगर अशा 15,000 लोकांपर्यंत आम्ही तिरंगा झेंडा, त्यासोबतच एक बॅच आणि टेबल तिरंगा जो आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये किंवा गाडीमध्ये आपण ठेवू शकतो अशा प्रकारचा टेबल तिरंगा आणि त्यासोबतच आमचे रिक्षा युनियन, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, ये जे शासकीय ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत,
त्या कार्यालयामध्ये पण आम्ही झेंडा वितरित केलेला आहे, त्यासोबतच बॅज दिलेला आहे, टेबल तिरंगा दिलेला आहे. एक राष्ट्रध्वजाचं आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि तो प्रत्येकाने घरोघरी ठेवला पाहिजे. ही नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान जे आहेत त्यांची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिकापर्यंत जवळजवळ 15,000 हे प्रभागातील नागरिकांच्या घरापर्यंत आणि सर्व कार्यालयं आणि जे जे आस्थापना आहेत त्या त्या आस्थापनामध्ये असे एकूण मिळून 28,000 झेंड्यांचं वितरण आम्ही केलेलं आहे. त्याचं समाधान आज आम्हाला आहे की आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट, परंतु 13 ऑगस्टपर्यंत या सर्व आस्थापनामध्ये सर्व घरांमध्ये सगळ्या कार्यालयांमध्ये आम्ही झेंडा वितरण करून एक राष्ट्रध्वजाचा अभिमान बाळगला पाहिजे ही भावना आम्ही नागरिकांमध्ये जागरूक केली, त्याचा अभिमान आम्हाला आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.